नाही, याच्यामध्ये खरं तर षडयंत्रच आहे. खरं तर कालच्या काल जी आर रद्द करून दुसरं जी आर तो रद्द केल्याचं एक काढलं पाहिजे होतं, एक शुद्धीपत्रक किंवा परिपत्रक, पण ते काढलं नाही. याचा अर्थ एक वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न चालू आहेत, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना सगळे अधिकारी कर्मचारी आक्रमक बनले आहेत याच्यासाठी. आणि जर हे मागे नाही घेतलं तर भविष्यामध्ये एक फार मोठा मोर्चासुद्धा मुंबईमध्ये एक महामोर्चा काढावा लागेल सगळ्या संघटनांना असं मला वाटते. सर, तुम्ही आत्ता जे निवेदन दिले कलेक्टर साहेबांना ते कशा संदर्भात आहे? आम्ही आता संविधान फाउंडेशन आणि महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे. ते निवेदन पदोन्नतीमध्ये आरक्षण या विषयाच्या संदर्भात आहे. राज्य शासनाने 7 मे 2021 जो आदेश काढला की ज्या आदेशान्वये पदोन्नतीमध्ये आरक्षण जे मागासवर्गीयांचं त्यांनी थांबवलं, रद्द केलं, ते तो आदेशच रद्द करावा आणि मागासवर्गीयांना जे काही घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे पदोन्नतीमध्ये ते सुरू करणारा सुधारित जी आर काढावा ही त्यामध्ये मागणी आहे. महाराष्ट्रातल्या अनेक संघटना एकत्र येऊन आज हा आक्रोश म्हणून राज्य शासनाच्या विरुद्ध मागासवर्गीयांचा आक्रोश संविधानिक मार्गाने, शांततामय मार्गाने, कोविड 19चे सगळे नियम पाळून सुरू आहे. त्यामुळे संघटना आपापल्या परीने येऊन निवेदन देत आहेत. सरकारला हेच मागणी आहे की तुम्ही मागासवर्गीयावर अन्याय करू नका. सरकारने जो आरक्षणाचा कायदा केला त्या कायद्याचं रक्षण करणं सरकारचं काम आहे. मागासवर्गीयांचं म्हणजे SC ST VJNT SBC OBC यांचं जे पब्लिक सर्व्हिसेसमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही त्याचा डेटा गोळा करा, सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करा आणि हे मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊन न्याय करा ही मागणी आहे. त्यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या संदर्भात आज माननीय इजड खोब्रागडे साहेब जे संविधान फाउंडेशनचे प्रमुख आणि महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कठारे मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि हा जो जी आर आहे 7 मे 2021 तो अत्यंत अन्यायकारक जी आर आहे. मध्ये एक जी आर काढला, साधारणतः 3 GR या पदोन्नतीच्या संदर्भात काढले. हे वारंवार जे शासन आपली भूमिका बदलत आहे मागासवर्गीयांच्या प्रती हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. घटनेमध्ये सगळे आरक्षणाची तरतूद असताना आणि मागासवर्गीय अधिकारी महाराष्ट्रामध्ये अनेक या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असताना शासन जाणून बुजून अशा प्रकारचं एक धोरण चुकीचं राबवत आहे मागासवर्गीयांच्या प्रती, याचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध संघटना जे मागासवर्गीय आहेत SC ST OBC NT VJNT त्यांच्या प्रतिनिधी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शांततेच्या मार्गाने कोविडचं पालन करून अशा प्रकारचं आक्रोश निवेदन देत आहेत. भविष्यामध्ये हा जी आर जर रद्द नाही झाला तर काल डिक्लेअर केल्याने स्थगिती दिलेली नाही, याच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. खरं काही ती बाजू स्पष्ट होत नाहीत. कोणी म्हणते की स्थगिती दिली, कोणी म्हणते की तो विधी व न्याय विभागाकडे जी आर अवलोकनार्थ पाठवलेला आहे. तर याचं आणखी काही व्यवस्थित उकल झालेली नाही, पण तो जी आरच रद्द केला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे. त्यांनी फक्त नावापुरतं स्थगिती दिली का ह्याच्यामध्ये काय तुम्हाला षडयंत्र दिसतंय? नाही, याच्यामध्ये खरं तर षडयंत्रच आहे. खरं तर कालच्या काल जी आर रद्द करून दुसरं जी आर तो रद्द केल्याचं एक काढलं पाहिजे होतं, एक शुद्धीपत्रक किंवा परिपत्रक, पण ते काढलं नाही. याचा अर्थ एक वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न चालू आहेत, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना सगळे अधिकारी कर्मचारी आक्रमक बनले आहेत याच्यासाठी. आणि जर हे मागे नाही घेतलं तर भविष्यामध्ये एक फार मोठा मोर्चासुद्धा मुंबईमध्ये एक महामोर्चा काढावा लागेल सगळ्या संघटनांना असं मला वाटते. तुमच्या महाराष्ट्र तुम्ही स्वतः महाराष्ट्र फोरमचे अध्यक्ष आहात, तर तुमच्या महाराष्ट्र फोरमच्या पुढची रणनीती कशी असणार आहे? नाही, फोरमच्या याच्या संदर्भात या आरक्षणाच्या संदर्भात आमचे माननीय इजड खोब्रागडे सर यांचा लढा, यांचे वेगळ्या पद्धतीनं निवेदनं, वेगळ्या पद्धतीनं जे यातून मार्ग कसा काढता येईल वेगळ्या मंत्र्यांना लिहिणे हे चालूच आहे. संघटनासुद्धा या प्रश्नी आक्रमक आहे आणि भविष्यामध्ये एखादा मोठा मोर्चा काढण्याच्या सुद्धा आम्ही प्रयत्नात आहोत. तुम्हाला असं नाही वाटत की मराठा आरक्षण जे हे झालं
स्थगिती मिळाली, त्याच्यानंतर मराठ्यांना खुश करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. आता शासनाचा नेमका उद्देश काय आहे माहिती नाही, पण हे सगळं अन्यायकारक आहे, मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. शासनाचा उद्देश कदाचित काय असू शकेल हे काही आपल्याला सांगता येणार नाही, पण निश्चितच हे सातत्यानं मागासवर्गीय अधिकाऱ्यांना एकतर साईड पोस्टिंग दिल्या जातात, त्यांना प्रमोशन नाकारण्यात येतात, त्यांच्या डीई करतात, त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी कसं बदनाम करणे, त्यांना कसं त्यांचा मानसिक छळ करणे, हे महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांच्या बाबतीत सातत्यानं चालू आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या. माझ्याकडे तर अनेक लोक येतात, भेटतात आणि निवेदनं देतात, तर यांचं एक रिसर्च आता भविष्यामध्ये मी हाती घेणार आहे की हे कसं काय होते या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर.